नमस्कार, मी मंदार राणे। आज आषाढी एकादशी, पण यंदाची आषाढी एकादशी नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे। यंदाच्या एकादशीची गोष्टच आहे वेगळी। घरीच बसवली विठुरायाने भक्त मंडळी सगळी। या पार्श्वभूमीवर विठ्ठल रखमाईमधला संवाद मी आपल्यासमोर सादर करतोय। म्हणे विठ्ठल रखमाईला, युगे 28 विटेवर मी उभा, आजवर नाही सोडली भक्तांनी दिलेली जागा। कुठून कुठून येतात भाविक माझ्या भेटीला, घेऊन डोक्यावर तुळस अन भगवी पताका काठीला। रखमाईला म्हणे विठ्ठल, यंदा आपण करू वारी। रखमाईला म्हणे विठ्ठल, यंदा आपण करू वारी, भोळ्या भाबड्या भक्तांच्या जाऊ आपण दारी। पटपट हो तयार आता, चल निघू आपण सत्वर, भक्तांच्या भेटीला आपण सदा असावे तत्पर। रखमाई विचारी विठूला, कसा नेमका ओळखावा आपला खरा भक्त, त्यासाठी आपण त्याचे तपासावे का रक्त। विठू समजावी रखमाईला, तू फक्त बरोबर चल, विचार करू नको जास्त, शिस्त जो नीट पाळतो तोच खरा माझा भक्त। कर्तव्याचे करी पालन, गरजूंना जो देई आधार। कर्तव्याचे करी पालन, गरजूंना जो देई आधार, वाईट अपशब्दांचा कधी जो करत नाही उच्चार। नामाशिवाय माझ्या तो करीत नाही विचार, सदा आपल्या कर्मात पाळतो जो सदाचार। श्वासात ऐकूये ज्याच्या विठू नामाचा धावा, श्वासात ऐकूये ज्याच्या विठू नामाचा धावा, तोच आपला खरा भक्त चलावे त्याच्या गावा, तोच आपला खरा भक्त चलावे त्याच्या गावा। धन्यवाद।